राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते ही समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी उल्वेनोड येथे केले. कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शिक्षण क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुका स्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2023 पारितोषिक वितरण समारंभ उल्वेनोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक पार पाडला. या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून शकुंतला रामशेठ ठाकूर, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र खरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख, प्राध्यापक डी एन मानेसर, माजी सरपंच पांडुमामा खरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, खजिनदार भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सचिव डॉक्टर एस टी गडदे, सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय पाटील, संजय भगत, अजय भगत, वसंत पाटील, हरिश्चंद्र पाटील, संजय गोंधळी, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोक ठाकूर यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, तेजस कानपिळे, विकास घरत प्रदीप घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कल्पना ठाकूर, वृषाली वाघमारे, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील, दाचा कडू गुरुजी, विश्वनाथ कोळी, शरद खारकर, अनंत ठाकूर, जयवंत देशमुख, अनिल देशमुख, हेमंत ठाकूर, रतन भगत, अमृत भगत, सी एल ठाकूर, अरुण ठाकूर, श्रीकांत घरत, रवींद्र घरत, किशोर पाटील, व्ही एन भोईर, सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, शिवाजी दुर्गे यांच्यासह भगत साहेबांचे कुटुंबीय, नातेवाईक, पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2023 पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक शिवकर ग्रामपंचायतीला मिळाला असून त्यांना 1,00,000 रुपये व सन्मानचिन्ह, कुंडे वहाळ ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक मिळाला असून त्यांना 50,000 रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक सावळे ग्रामपंचायतीला मिळाला असून त्यांना 25,000 रुपये व सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक वलप आणि चिंद्रण ग्रामपंचायतींना मिळाला असून त्यांना प्रत्येकी 11,000 रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच यावेळी शिक्षण क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचाही गुणगौरव करण्यात आला. यामध्ये भारत सरकारतर्फे स्वच्छ शाळा म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला तसेच A+ ग्रेड प्राप्त व ऑटोनॉमस उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून राज्यस्तरीय 14वा आणि देशपातळीवर 28वा क्रमांक पटकविणाऱ्या CKT स्वायत्त कॉलेजला श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार पटकविणाऱ्या द्रोणागिरी येथील भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाला शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिला 51,000 रुपये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड जलतरणपटू प्रभात कोळी याला 51,000 रुपये देऊन गौरविण्यात आले. तसेच चाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली राजपथ येथे परेड करण्यासाठी निवड झालेले ओमकार कैलास देशमुख व प्रांजली दिलीप चव्हाण यांना प्रत्येकी 11,000 रुपये, चित्रकार गिरीश पाटील यांना 51,000 रुपये, यंगेस्ट इंडियन गर्ल टू स्केल
माउंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प केलेल्या साईशा मंगेश राऊत यांना 25,000 रुपये तर राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत रजत पदक पटकविणारे श्रीष किरण म्हात्रे आणि विशाल अरुणा तायडे यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. भगतसाहेबांच्या बद्दल बोलायला भगतसाहेबांना शिक्षणाची आवड होती. भगतसाहेब ज्या टायमाला गेले त्या टायमाला सर्व या भागातील नेते मंडळी रामजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाचं मत वेगळं होतं. पांडुरंग सागरच्या त्यांचे पुतला बांधू या अनेक काहीतरी सर्व सांगत सुटले. पण रामजी ठाकूर साहेबांनी सांगितलं की आपण भगतसाहेबांना शिक्षणाची आवड होती आणि म्हणून आपण त्यांच्या नावानं एक कॉलेज आपण उभारू आणि म्हणून त्यावेळेला एक आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या जवळ त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज जेव्हा होतं ज्युनियर कॉलेज आपण त्या ठिकाणी उभं केलं. परंतु थोड्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी रेल्वे गेली आणि मग ते कॉलेज त्या ठिकाणी इमारत पाडली. परंतु आता बाजूलाच त्याच्या ज्या भगतसाहेबांच्या नावानं एक भव्य निव्य अशी इमारत शिडकोनी 1,86,00,000 रुपये दिले. पण 3 ते 3.5 कोटी रुपये त्याच्यामध्ये टाकून रामशेठ ठाकूर साहेबांनी ती इमारत एक अतिशय चांगली भव्य दव्य इमारत त्या ठिकाणी बांधली. भगत साहेबांचं जे शिक्षणाचं स्वप्न होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं आता आपल्याला पुढे होताना दिसत आहे. कारण एवढी मोठी संस्था आज देशामध्ये नव्हे तर जगामध्ये या संस्थेचं नाव होत आहे आणि म्हणून मला वाटते भगत साहेबांना त्या ठिकाणी नक्कीच आनंद होत असेल. आणि जेबीएसपीची स्थापना जी केली त्या गॅदरिंगला रामजी ठाकूर साहेब यायचे 20-25 मुलं जय मातृच्या चालीतला कार्यक्रम छोटासा स्टेज आणि आज 25-30 वर्षानंतर एवढा मोठी संस्था झालेला आहे. म्हणजे छोटस रोपटं लावलं होतं त्याचा प्रचंड वटवृक्ष निर्माण करण्याचं सामर्थ्य माननीय रामजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि ज्यांच्या नावाने झालं ते माननीय स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत साहेब. मला आठवतं 1986 साली जेव्हा शरद पवार साहेबांच्या हस्ते मी पदवीचं शिक्षण घेत असताना बिकॉमच पनवेल कॉलेजला एक मोठा हॉलचं ओपनिंग करण्यात आलं. शरद पवार साहेबांच्या हस्ते हॉलचं नाव होतं जनार्दन पंत भगत हॉल. ते म्हणजे पहिला हे कोण आहे ते जावई आहे रामशेठ ठाकूर ज्यांनी बांधलं ते कोण आहे जावई आहे. म्हणजे पहिला जावई मी या जगामध्ये पाहिला का सासऱ्याच्या नावाने त्याचा हॉल उभारला म्हणजे किती प्रेम भगत साहेबांवर होतं. भगतसाहेबांचं कार्य हे नुसतं एका विषयी सीमित नव्हतं. त्यांचं अष्टपैलू नेतृत्व होत. अनेक नेतृत्व त्यांच्या नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये दडलेले होते आणि असे अनेक पैलू आम्हाला लहानपणी म्हणजे आम्ही शाळेत शिकत असल्यापासून आम्हाला बघायला मिळाले होते. आणि म्हणून भगतसाहेबांनी जे काम केलं या विभागाकरता ते अतिशय अतुलनीय होतं. त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक शक्तीपेक्षाही त्यांनी ह्या भागाकरता इतकं आयुष्य खर्च केलं की त्यामुळं भगतसाहेबांना आपल्यातून लवकर जावं लागलं. अन्यथा ते आम्ही आजार आराम करीत आता आपल्यासारखे जीवन जगत असते तर निश्चितपणे ते अजून जास्त जगले असते. आणि मित्र 35 वर्ष झाले हे असं कधीच वाटलं नाही का भगतसाहेब जाऊन 35 वर्ष झाली का. आम्हाला नेहमी वाटतं भगतसाहेब आपल्या समवेत वावरत आहेत. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य हे आमच्या त्यांचे जावळ यांच्या हातातून ते करून घेत आहे असं आम्हाला मला नेहमी वाटत असतं आणि म्हणून भगतसाहेब हे निश्चितपणे आमरच आहे. अशा तऱ्हेचा हा ऐतिहासिक मगाशी भरत साहेबांनी उल्लेख केला की परवाच्या दिवशी 9 मेला सातारा हे रयत शिक्षण संस्थेचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी साजरी होते. अनेक पक्षाचे आमदार अनेक पक्षाचे खासदार अनेक पक्षाचे नगरसेवक सर्व पक्षीय मंडळी त्या व्यासपीठावर असतात. शरद पवार साहेब प्रमुख स्थानी असतात. शरद पवारांच्या बरोबर रामसाहेब ठाकूरांना तितकंच मानाचं स्थान त्या व्यासपीठावर असत. आणि असं हे व्यासपीठ आम्ही अनेक वर्ष पाहत आलो. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णा हे पुरोगामी विचाराचं धगधगत यज्ञकुंड होत आणि म्हणून ज्यांना मिळत नाही त्यांना देण्याचा प्रयोग त्यांनी केला. आमच्या सांगली जिल्ह्यात असेल सातारा जिल्ह्यात असेल कोल्हापुरात असेल रायगड जिल्ह्यात असेल सिंधुदुर्गला असेल
महाराष्ट्राच्या 16 जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या 1 जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था उभी राहिलेली आहे. रामसेठ ठाकूर साहेब हे तुमचे आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन सांगेल ते अवघ्या रयत शिक्षण संस्थेच्या आहेत, अवघ्या महाराष्ट्राच्या. आम्ही ज्यावेळी भगतसाहेबांच्या मरणानंतर सर्व मंडळी एकत्र बसले असताना प्रत्येकाचे विचार मांडले गेले, भगतसाहेबांचा पुतळा बांधूया, हे करूया, ते करू, पण आमचे शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांनी असं सुचवलं की आपण एक संस्था काढूया त्यांच्या गावात. मग कुठली संस्था काढायची, तर इंग्लिश मीडियम आपल्या भागात नाही आणि त्याला शिक्षणाची आवड होती. मग आम्ही इंग्लिश मीडियम शिक्षण संस्था चालू केली 1992 साली. आज 30 वर्ष झाले आणि त्या संस्थेला आम्ही जनार्दन भगत शिक्षण संस्था असं नाव दिलं. आपण अनेक लोकांना आजच्या दिवशी बघत असतो, प्रत्येकाचं नाव कसं पुढे जाईल, प्रत्येकजण पुढारी असो, समाजसेवक असो, शिक्षक असो, गाववाला असो, प्रत्येकाच्या संस्थेचं नाव तो समोर ठेवत असतो. पण भगतसाहेब अशी एक व्यक्ती होऊन गेली सर माने सर, का या विभागातील लोकांनी मरणोत्तर जनार्दन भगत शिक्षण संस्था काढली, त्याच्या अगोदर कुठेही त्यांचा नाव नव्हता. समाजसेवक, समाज कार्य, लोकांचा कार्य करणे इतकाच त्यांचा नाव होता. आता आम्ही मंडळी सध्या आमची नावं पुढे त्याच्या पाठीमध्ये सांगेल होतो असो, ते सुद्धा दिवस त्यावेळी होते. पण त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार, आज आपण पद्मश्री बोलतो, आणखी काय घेत बरेच पुरस्कार असतात, पण मरणोत्तर त्यांच्या नावाने ही संस्था निघाली, तो सर्वोच्च पुरस्कार या भागातील लोकांनी आमच्या सर्वोच्च एका पक्षाच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेला आहे, हा मला अभिमान आहे. आज आपण बघतो तो पुरस्कार नुसता देऊन भागला नाही, त्याला सांभाळायला लागतो, नाही तर भिंतीवर असतात पुरस्कार. पण रामशेठ सरकारने त्या पुरस्काराला पुढे देण्याचं काम केलेलं आहे, याला मला सुद्धा सारखा अभिमान आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. स्वच्छता अभियान आपण जे सुरू केलं त्यासाठी ग्रामपंचायत निवडल्या, त्याला कमिटी स्थापन केली, त्याला काही लॉन स्थापन बसवले की ह्याच्याकरता 5 वर्ग, त्याच्याकरता 5 वर्ग, असे 20 आयटम ठेवले. प्रश्नपत्रिका जशी असते ना, एका प्रश्नाची नसते, त्या भरपूर असतात, आणि त्याच्या दृष्टीनं असे मार्क्स काढून त्याप्रमाणे व्यवस्थित चांगलं काम सचित पुढे झालंय सर्व दृष्टीनं. त्या दृष्टीनं त्याला आपण लक्ष दिलं, आपल्या स्कूलला अगदी राष्ट्रीय स्तरावरचं केंद्र सरकारमार्फत लक्ष दिलं, ते आपले पंख नव्हते. आपल्या स्कूलला बक्षीस देताना आपल्यापैकी कोणतरी 2-4 लोकांनी सुचवलं, आपल्याचपैकी पंचायत साधारण सांगितलं द्या रामशेठ ठाकूर स्कूलला नाव बक्षीस, असं नाही झालं. केंद्र सरकारची युनेस्को नावाची एक आणखी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्याचे प्रतिनिधी वगैरे जाऊन परीक्षेत बघून त्यांनी ती केलेली आहे, आणि त्याच्यातून भगतसाहेबांनी जे खरं काम केलं होतं त्या कामाचं त्यांना नक्कीच समाधान वाटलं असेल स्वतःमध्ये की नाही माझ्या कामाला गती दिली आणि माझं काम पुढे नेलं, तर त्याच्याबद्दल त्यांना नक्कीच सद्गती झाली असतील, त्यांना स्वतःमध्ये समाधान वाटलं असेल. आणि आपल्या दृष्टीने खरी आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची की त्यांच्या काम त्यांचं काम पुढं चालू ठेवणं हीच असते, आणि ते काम आपण चांगलेच करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जनार्दन भगत साहेबांचं कार्य, त्याची उजळणी आपण केली, आदर्श कशाला म्हणावं, आदर्शवत कोणाला म्हणावं याच्याबद्दल आपण काही चर्चा केली. या चर्चेसाठी आपण जो या इथं महत्वाचा सहभाग इथं नोंदवला, त्याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. ही स्वच्छ ग्रामपंचायतीचे असं सरपंच व सदस्यांचे सर्वांचे अभिनंदन. ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येणार आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपण सुद्धा स्वच्छतेसाठी आपलं योगदान द्यावं. या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्याल नाही घ्याल, परंतु स्वच्छता ही आजची गरज आहे. माननीय नरेंद्र मोदीजींनी या जो 2 ऑक्टोबर हा कार्यक्रम हा फक्त सरकारी कार्यालयामध्ये फक्त साजरा होत होता, तो गल्ली गल्लीवर गेला. आपण ह्या 7 मेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साजरा होईल यासाठी आपल्या सर्वांनी याचे प्रयत्न करावे, असे आपल्या सर्वांना आवाहन करतो. या कार्यक्रमाचे अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या